आणि एक वेगळी बातमी आहे, लॉकडाऊन काळात पेट्रोल न दिल्यानं महिला पेट्रोल पंप मालकाच्या केबिनमध्ये साप, विषारी साप सोडल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. बुलढाण्याच्या चौधरी पेट्रोल पंपावरची ही घटना आहे. निर्धारित वेळ संपल्यानंतर दोन इसम पेट्रोल पंपावर आले. त्यांनी बाटलीतून पेट्रोल देण्याची मागणी केली, पण पेट्रोल पंप महिला मालकानं पेट्रोल देण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून या मालकिणीच्या केबिनमध्ये आलेल्या इसमांनी साप सोडले आणि ते पळून गेले. साप सोडल्यानं कर्मचाऱ्यांची काही काळ तारांबळ उडाली. सर्पमित्रांच्या सहाय्याने अखेर या विषारी सापांना पकडण्यात आलं. पुढची बातमी निकालासंदर्भातली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE बोर्डाचा इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाला आहे. 15 जुलैच्या आधी निकाल लावण्यात आला आहे. उत्तीर्णतेची टक्केवारी 88.78% इतकी आहे. 11,92,961 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यापैकी 10,59,080 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. निकाल CBSEresults.NIC.in या वेबसाईटवर विद्यार्थी पाहू शकतात. आणि आता बातमी आहे शेट्टींनी भाजपवर केलेल्या टीकेची. धारावीतील कोरोना जर RSS च्या स्वयंसेवकांमुळे नियंत्रणात आला असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. खरंच स्वयंसेवकांनी धारावीतला कोरोना आटोक्यात आणला असेल तर संपूर्ण महाराष्ट्र RSSने ताब्यात घेऊन तो कोरोनामुक्त करावा, असंही शेट्टी म्हणालेत. आरोग्य यंत्रणा, पोलीस आणि सफाई कामगारांमुळे धारावीतली परिस्थिती आटोक्यात आली असून आता मात्र काही लोक श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावल्याचा टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावलाय. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी काय दावा केला होता आणि त्यावर शेट्टी यांनी काय उत्तर दिलं आपण ऐकूयात. धारावीत त्यांनी चांगलं काम केलं तर त्याचं कौतुकच आहे. हा, पण ते धारावीत त्यांनी केल्यामुळे झालं का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जीव धोक्यात घालून स्क्रीनिंग केलं. एकेका घरात जाऊन एकेका माणसाचं स्क्रीनिंग केलं. तापमान किती, पल्स किती, तुझं सॅच्युरेशन किती, आणि जे संशयास्पद वाटलं त्यांना लगेच महानगरपालिकेच्या सहकार्यानेच केलं. पण हे सगळं श्रेय सरकारचं म्हणण्याच्या कारणे एवढे कर्तृत्ववान चांगले स्वयंसेवक आहेत तर मग नागपूरमध्ये कोरोनाचा कहर कसा, कारण तिथं तर संघाचं मुख्यालय आहे. पुण्यामध्ये कोरोनाचा कहर कसा, आणि मला असं वाटतं की संघाकडे अतिशय प्रशिक्षित असे चांगले स्वयंसेवक आहेत, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र ताब्यात घ्यावा आणि महाराष्ट्रालाच कोरोनामुक्त करावं असं मला वाटतं. आणि आता कोरोनाच्या संकटातही काहीसा दिलासा देणारी ही बातमी आहे. आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या बऱ्याच कंपन्या एक तर कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकतायत तर काही कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करतायत. पण TCSनं यापैकी काहीही केलं नसून उलट ही कंपनी नव्या कामगारांची भरती करते. IT कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने कोरोनाच्या संकटातही कर्मचाऱ्यांना दिलासा दिलाय. TCSनं देशभरातील कॅम्पसमधील 40,000 फ्रेशर्सना नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी ही कंपनीनं मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्सना नोकऱ्या दिल्या होत्या. कोरोना संकटातही TCSनं भरती काढल्यानं बेरोजगारांना काही अंशी का होईना पण दिलासा मिळाला आहे.